खड्ड्यांमध्ये केळ्यांची झाडे लावून मनपाला भरकोस उत्पन्नाचा शिवसेनेने दिला सल्ला। धुळ्यात अनोळखी महिलेच्या खून प्रकरणी सुरतचा संशयित एलसीबीकडून जेरबंद। नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्याची आयकर विभागाकडून चौकशी सुरूच। निसर्गाचे समतोल राखण्यासाठी वनजीवांचे संरक्षण होणे गरजेचे, वन संरक्षक दिगंबर पगार यांचे प्रतिपादन। आई एकविरा मंदिरासमोर नवरात्री निमित्तानं सेनेच्या वतीनं भाविकांसाठी मदत कक्ष स्थापन। कापडणे ते माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट बातमी प्रसारित केल्यानंतर कापडणे पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची उपस्थिती। नवरात्र निमित्तानं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं डॉक्टरांचा सत्कार। जुने सिव्हिलमध्ये आमदार फारुख शाह यांच्या निधीतून ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण। जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा देवीचे प्रतिकात्मक रूप घेऊन कोरोनाबाबत नागरिकांना दिला संदेश। बांबू लागवडीचे आर्थिक महत्व पाशा पटलांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन। आणि नंदुरबार येथे आमरण उपोषण करत्या महिलांची प्रकृती खालावली। धुळे शहरातील रस्त्यांवर तसेच मनपा समोर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यात फळझाडे व केळ्यांची झाडे लावून मनपाचे लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेने ठिय्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी अनोखे आंदोलन करण्यात आले होते। दररोज नव्या नव्या पद्धतीने खड्ड्यांच्या प्रश्नाकडे शिवसेना लक्ष वेधत असून आज केळीच्या झाडांसह करण्यात आलेल्या आंदोलनाने असंख्य नागरिकांचे लक्ष वेधले गेले होते। यावेळी महानगर प्रमुख मनोज मोरे यांनी सांगितले की आज धुळे शहरात प्रत्येक गली बोर्ड कॉलनी परिसरात प्रचंड मोठमोठे खड्डे झाले आहेत, त्यामुळे त्या रस्त्यावरून नागरिकही वापरत नाही, बाहेर गावहून पाहुणे ही येत नाही, त्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये वेगवेगळे प्रकारचे भरकोस शाश्वत उत्पन्न देणारे फळझाडे लावून मनपाच्या उत्पादनात भर घालता येईल व यामुळे मेहनतीच्या कष्टाच्या घामाचे कामाचे बिल देता येईल। प्रचंड अडचणीचा सामना करून ही अत्यंत शांतपणे सहन करणारे नागरिक जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत। कदाचित सत्तेत बसलेल्या गुंडांच्या दहशतीचा हा परिणाम नाकारता येत नाही, त्यामुळे शहरातील खड्ड्यांमुळे फळझाडे लावून शेती केली तरी नागरिक विरोध करणार नाही। आता पावसाळ्यात पाऊस भरपूर असल्यामुळे झाडांना पाण्याची आवश्यकता नाही। पावसानंतर खड्ड्यांमध्ये एकदा पाणी टाकले की आठवडाभर पाणी टाकण्याची आवश्यकता नाही, खड्ड्यांच्या बाहेर पाणी जाणार नाही। नैसर्गिक नाही पण धुळे मनपा संशोधित ठिबक सिंचन योजनेमुळे 100% पाणी फळझाडांना शोषता येईल, त्यामुळे फळझाडांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल। परिणामी मनपाची तिजोरीत करोडो रुपये जमा होतील, पुन्हा तिजोरीच्या अवतीभोवती गिराड गिरट्या घालतील व शहर खड्डेमुक्त करण्याची आवश्यकताही राहणार नाही। त्यासाठी खड्ड्यांमध्ये फळझाड लावण्याचे आजचे आंदोलन करण्यात आला आहे, असा टोलाही शिवसेनेने सत्ताधारी भाजपाला लगावला। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। राजीनामा उद्या म्हणा। धुळे शहरावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि खड्डे बुजू अन्यथा महापालिकेच्या प्रवेशद्वारामध्ये शिवसेनेच्या वतीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर घटस्थापना करून 9 दिवसाचं आंदोलन करून रोज वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिकात्मक आंदोलन करून या जनतेचं आणि मनपा भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांचं आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी धुळे पालिकेच्या प्रवेशद्वारावर आम्ही आंदोलन केलेलं आहे। आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आजच्या आंदोलनाचा प्रमुख विषय धुळे शहराचे जे खड्डे आहेत, म्हणजे शहरात तर पूर्ण खड्डे आहे, खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे, परंतु आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत जिथे आम्ही खेळाचे वर्षापूर्वी या धुळे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री वैद्यकीय शिक्षण आणि पाटबंधारे मंत्री आमदार गिरीश महाजन
या फेको गिरीश महाजनाकडे ही धुळे महानगरपालिकेची जबाबदारी दिली होती आणि त्या अनुषंगाने या फेको गिरीश महाजनाने या महाभागाने धुळे जिल्ह्यातील सुकवत येथील तापी नदीच्या पुलावर 5 ऑक्टोबरला 30 ते 35 वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृत्यूदेह आढळून आला होता. याबाबत शिंदखेडा पोलीस ठाण्यात अस्मित मृत्यूचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास सुरू असताना महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले असून LCB ने सुरत येथील एका संशयिताला जेरबंद केला. सदर ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील, हवालदार रफिक पठाण, संजय पाटील, पोलीस नाईक राहुल सानक, गौतम सपकाळे, संदीप सरक, कॉन्स्टेबल महेंद्र सपकाळ, सुनील पाटील आदींनी केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. पोलीस स्टेशन धुळे जिल्हा येथे दिनांक 5/10/2021 रोजी तापी नदीवरील सुपोत पुलावर एक अनोळखी महिलेचे प्रेत मिळून आले होते. त्या संदर्भात शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. सदर अनोळखी महिलेचा स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांच्यावरून शोध घेत असताना सदर महिला ही गोपनीय माहितीद्वारे मिळाली की सदर महिला ही सुरत शहरातली असल्याचं समजले. त्यावरून सदर महिला तिचा शोध घेऊन तिची ओळख पटवली असता ती दिनांक 4/10/2021 रोजी दुपारून तिचा मित्र मनोज उर्फ मनोहर युवराज पाटील यासोबत गेली असल्याचे समजले. त्यावरून मनोहर उर्फ मनोज यास ताब्यात घेऊन कसून विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर खून हा त्याने तिच्या त्रासाला कंटाळून केला असल्याचे त्याने प्राथमिक सांगितलेले आहे. तरी सदरची कार्यवाही ही पुढे शिंदखेडा पोलीस स्टेशन करणार असून सदरची कार्यवाही ही आम्ही माननीय पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील सर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव सर, स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी अधिकारी शिवाजी बुधवंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून नंदुरबार जिल्ह्यातील समशेरपूर येथील आयन मल्टीट्रेड LLP साखर कारखान्याची सलग 3 दिवशी आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे. अद्याप कसली व कशा संदर्भात चौकशी सुरू आहे याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे अजित पवारांच्या निकटवर्त्यांच्या चिंतेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. 3 दिवसापासून सुरू असलेल्या आयकर विभागाच्या झाडाझडती नेमका कसला शोध सुरू आहे याबाबत रहस्य कायम आहे. तर पार्थ पवारांची असलेले घनिष्ठ संबंधामुळे कारखान्याचे मालक सचिन शिंगवारे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. आता हा साखर कारखाना राजकीय बळी जाणार का असा प्रश्न देखील सर्वसामान्यांना पडला आहे. तसे कारखाने व उद्योगांचे प्रमाण नंदुरबार जिल्ह्यात कमी आहे. त्यामुळे आधीच मजुरांचे मोठ्या प्रमाणात रोजगारांसाठी स्थलांतर होते. विशेषतः ऊसतोड कामगारांचे स्थलांतर काही प्रमाणात का होईना, शेतकऱ्यांसाठी व मजुरांसाठी हा कारखाना आधारस्तंभ आहे. 3 दिवसाच्या कसून चौकशीत नक्कीच आयकर विभागाच्या हातात काहीतरी कबाड लागले असावे याची गुपित लवकरच बाहेर येईल यात शंका नाही. प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार. सध्या एकीकडे मुसळधार पाऊस तर दुसरीकडे वाळवंट तर बेमोसमी पाऊस बदलते वातावरण यामुळे शेती पिकाचे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. परंतु याचबरोबर मानवासह इतर जीवांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. सदृढ आरोग्यासाठी निसर्गाचे समतोल राखणे महत्वाचे असून त्यासाठी वने व वन्यजीवांचे संरक्षण होणे गरजेचे आहे असे धुळ्याचे प्रादेशिक वन संरक्षण दिगंबर पगार यांनी प्रतिपादन केलं आहे. शिरपूर वन विभाग, सामाजिक वनीकरण, अनेर डॅम अभयारण्य, नेचर कन्झर्वेशन फोरम व SPDM महाविद्यालयातील NCC ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं SPDM महाविद्यालयाच्या सभागृहात वन्यजीव सप्ताह समारोह कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून पगार हे बोलत होते. यावेळी त्यांनी वनाचे प्रकार व प्राण्यांच्या रहिवासी दिन संबंधित सविस्तर माहिती दिली आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी योगेश पाटील, माझा महाराष्ट्र न्यूज, होड नाते. आणि आम्ही त्याच्या आधी ड्रोन कॅमेरा लावून पूर्ण एरिया सर्च केलेला होता आणि आम्हाला असं वाटलं की इथं आमच्या स्टाफला वाटलं काही नाही, परंतु मित्र निसर्ग आणि माणूस हा जो अनुबंध आहे हा युगानुयुगापासून चालत आलेला आहे. या दोनही घटकांनी एकमेकांना पूरक असल्यामध्ये मानव जातीच्या कल्याणाची बीज त्या ठिकाणी रोवलेली आहे. करतो किंवा कोणाला चावा घेतो त्यावेळेस ते दात बाहेर येतात, बक्षात टोचले जातात आणि वीज सोडलं जातं. ज्यावेळेस वीजगंतीवर दात पडतो त्याच वेळेस वीज बक्षात टोचलं जातं आणि ते बक्षम मरतं.
धुळे घटस्थापनेच्या दिवशी आई एकविरा देवी मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची जनजागृती तसेच महिलांची छेडखानी सोनसाखळी चोरी तसेच महिलांच्या व भाविकांच्या समस्या निवारणासाठी एक स्वतंत्र मदत कक्ष उभारण्यात आले आहे. देवपूर विभाग अधिकारी सौ प्रियंका शुभम मतकर यांच्या हस्ते फितकापत उद्घाटन झाले आहे. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख हिलाल माळी महेश मिस्त्री जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित उपजिल्हा प्रमुख किरण तात्या जोंदळे महानगर प्रमुख मनोज मोरे महानगर समन्वयक गुलाब माळी महानगर प्रमुख प्रफुल्ल पाटील युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य सहसचिव ऍडव्होकेट पंकज गोरे शिवसेना शाखा प्रमुख शुभम महतकर भटुगवडी संदीप चौधरी युवती सेना जिल्हा प्रमुख सोनी सोनार गायत्री साधनोर सोनम मोरे महिला आघाडीच्या संगीता जोशी सुनीता वाघ अरुणा मोरे आशाताई साधनोर जयश्री वानखेडे योगिता मजरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर नवरात्रीच्या निमित्ताने आई एकविरा देवी मंदिरात भाविकांच्या होणाऱ्या गर्दी लक्षात घेता युवती सेना देवपूर विभाग अधिकारी सौ प्रियंका मतकर यांच्या वतीने तसेच धुळे जिल्हा युवती सेनेच्या माध्यमातून व सहकार्यातून आई एकविरा देवी मंदिर येथे महिलांच्या सुरक्षेसाठी महिलांची कोणी छेड काढत असेल तर त्यांच्यावर वचक बसण्यासाठी आम्ही या ठिकाणी मदत कक्ष उभारला आहे. तसेच कोणाचे लहान बाळ हरवले असतील किंवा इतर काही समस्या असतील मंदिर परिसरात होणारी छेडखानी असेल अशा अनेक समस्यांसाठी आम्ही या ठिकाणी मदत कक्ष युवती सेनेच्या माध्यमातून देवपूर विभागाच्या वतीने धुळे जिल्हा युवती सेनेच्या वतीने या ठिकाणी उपलब्ध केला आहे. कापडणे गावातील पशुवैद्यकीय दवाखान्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली होती. गेल्या 2-3 वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची अनियमितता होती. डॉक्टर उपस्थित राहत नव्हते यासंदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळेस वरिष्ठ पातळीवर तक्रार करून आंदोलन केली होती. अखेर माझा महाराष्ट्र न्यूजच्या दणक्यानं कुंभकर्णी झोपेत असलेल्या डॉक्टरांना जाग आली आहे. बातमी प्रसारित झाल्यानंतर कापडणे पशुवैद्यकीय दवाखान्यात नियमित आता डॉक्टरांची उपस्थिती लाभलेली दिसून येत आहे. त्यामुळे माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी आभार व्यक्त केला आहे. प्रतिनिधी दीपक पाटील माझा महाराष्ट्र न्यूज कापडणे. माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलकडे आम्ही जे व्यथा मांडली त्याबद्दल त्यांनी आमचं पूर्ण मार्गदर्शन केलं आणि आमच्यासाठी जे सहकार्य केलं ते आम्हाला लाभलं. त्यामुळे आम्ही जेवढे शेतकऱ्यांनी व्यथा मांडली होती ते आम्ही पूर्ण कापडणे गाववासी त्यांचे आभारी आहोत, त्यांचे ऋणी आहोत. याच्या पुढे आम्हाला असंच सहकार्य मिळावं हीच आमची अपेक्षा त्यांच्याकडे. माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचे आम्ही गावकरी पूर्ण शेतकरी त्यांचे आभार. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या आदेशानं व शहराध्यक्ष सरोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं नारी शक्ती अभियान राबवण्यात येत आहे. त्या माध्यमातून नवरात्रीच्या 9 दिवसात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 9 महिलांचा सत्कार करण्यात येत आहे. त्याच अनुषंगानं आज जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टर अश्विनी भांबरे व प्रतिभा खोडगे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचा कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल सत्कारही करण्यात आला. प्रसंगी शहराध्यक्ष सरोज कदम कार्याध्यक्ष ऍडव्होकेट तरुणा पाटील यांच्यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. नमस्कार, मी धुळे शहर कार्याध्यक्ष ऍडव्होकेट तरुणा पाटील. आमच्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपालीबाई चाकणकर यांच्या आदेशानुसार आणि धुळे शहर अध्यक्ष सरोजताई कदम यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शुभांगी मॅडम यांचा सत्कार केलेला आहे. आम्ही नवरात्राचे 9 दिवस वेगवेगळ्या खुलीच्या महिलांचा आम्ही त्यांच्या भूमीतून सत्कार करत आहे. तसेच आपल्या सिव्हिलच्या शुभांगी मॅडम यांनी कोरोना काळामध्ये खूप स्वतःची जीवाची पर्वा न करता त्यांनी काम केलेले. जय राष्ट्रवादी, जय महाराष्ट्र. आमदार फारुख शाह यांच्या निधीतून जुने जिल्हा रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे लोकार्पण आज दुपारी 12 वाजता झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहीद घनश्याम कपूरचंद पाटील यांच्या मातोश्री नीलाबाई पाटील या होत्या. प्लांटचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील, महापौर प्रदीप करपे, मनपा आयुक्त देविदास टेकाडे, माजी आमदार शरद पाटील, बावसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता श्रीमती पल्लवी सापडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चा, जिल्हा रुग्णालयाचे विशेष आरोग्य अधिकारी डॉक्टर संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महेश बंडांगे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे. आप सब लोगों को मार्गदर्शन किया है लेकिन मैं कुछ बातें अपने ताल्लुक से बताना यहां जरूरी समझता हूं. ये हमारे जिला पुलिस अधीक्षक साहब भी अभी नए आए हुए हैं, उसी तरह से हमारे कमिश्नर साहब ये भी नए आए हुए हैं. साथियों, आप सब लोगों को सबसे पहले मैं एक पैगाम देना चाहूंगा.
कि आप सब लोग जानते हो कि मैं एक साधारण घराने से हूं, मुझे किसी भी तरह का कोई राजकीय वारसा नहीं मिला है। मला एक ह्या कार्यक्रमात जाणवत आहे की आपण कोविड सगळ्यांनी अनुभवलेला आहे, कोविड-19 मध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे आणि काय आपण विनाकारण ज्या गोष्टींकडे बघत होतो त्या कशा आपल्याला महत्त्वाच्या नाहीत हे आपल्याला कोविड जरी बऱ्याचशा गोष्टी कोविडमुळे वाईट झाल्या असतील तरी कोविड शिकून गेलेला आहे। आपण बघितलं असेल की कोविड योद्धे त्याच्यात सगळ्यात पुढे। धुळे जिल्हा रुग्णालयातील परिचारिका प्रतिभा घोळगे व त्यांच्या संपूर्ण टीमनं धुळ्यातील नागरिकांना कोरोनाबाबत देवीचे प्रतिकात्मक रूप घेऊन आवश्यकता ती काळजी घेण्याचा संदेश दिला आहे। नवरात्राच्या पार्श्वभूमीवर सरकारनं महाराष्ट्रातील देवी देवतांचे मंदिर उघडले आहे। सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्यानं देवीच्या मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। कोरोना नियमांचे उल्लंघन होऊ नये, नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर, शारीरिक अंतर यांचे पालन करावे असे देवीचे प्रतिकात्मक रूप घेऊन जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनी महत्वपूर्ण असा संदेश जनतेला दिला। या प्रसंगी परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा प्रतिभा घोळगे, मीरा कांदे, सुवर्णा चौहान, सुवर्णा सुरवंशी, पूजा थोरात, धनश्री पाटील, विनीता बागले आदी ह्यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। नमस्कार, मी प्रतिभा घोळगे, बाह्य रुग्ण विभाग अधिपरिचारिका जिल्हा रुग्णालय धुळे येथे कार्यरत असून मी परिचारिका संघटनेचे अध्यक्ष देखील आहे। सर्वप्रथम मी संपूर्ण धुळेकर जनतेला नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छिते। त्याचबरोबर मी आव्हान करू परिचारिका संघटनेकडून आव्हान करू इच्छिते की जे काय नवरात्र उत्सव आपला सुरू आहे आणि हा आता 2 वर्ष कोरोनाचा काळ जो होता तो अतिशय आपल्यासाठी सगळ्यांसाठी संकटच होतो आणि ह्या संकटातून मातेने आपल्याला सगळ्यांना वर काढलेलं आहे आणि ह्यासाठी माझे परिचारिका बंधू भगिनी, डॉक्टर, सफाई कर्मचारी यांचं सुद्धा मोठं योगदान यामध्ये आहे। तर जेणेकरून कोरोना वाढणार नाही यासाठी शासनाने ज्या काही आपल्याला त्रिसूत्री सांगितलेल्या आहेत त्या त्रिसूत्रीचं पालन अवश्य जनतेने करावं असे मी जनतेला आवाहन करू इच्छिते। धन्यवाद। बांबू पिकाचे महत्व, पर्यावरणीय आर्थिक महत्व या विषयावर कृषी मूल्य आयोगाचे माजी उपाध्यक्ष पाशा पटेल तसेच महाराष्ट्रातील बांबू विषयावरील तज्ज्ञ संजय करपे यांनी शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन केलं आहे। पावसाळा जरी संपत आला तरी ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे त्यांनी बांबू लागवड करावी, पुढच्या हंगामासाठी तयारी करता येईल, तसेच बांधावर, नाल्यावर, काठावर, नदी काठावर, भरड अथवा टेकडीवजा जागेवरही बांबूची लागवड करता येईल यासाठी सखोल मार्गदर्शनाची गरज आहे असे प्रतिपादन कृषी मूल्य आयोगाचे माजी उपाध्यक्ष पाशा पटेल तसेच महाराष्ट्रातील बांबू विषयावरील तज्ञ संजय करपे यांनी शेतकऱ्यांना केला आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। सध्या आम्ही पृथ्वी रक्षण या नावाने एक चळवळ सुरू केलेली आहे बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये। जगातल्या 200 देशांनी एकत्र येऊन 1982 पासून एक अभ्यास सुरू केलेला आहे। त्या अभ्यासाचा आता रिपोर्ट आलाय IPCCच्या नावाने। या रिपोर्ट मध्ये असं सांगितलं गेलंय 2050 मध्ये भारतातले 12 शहर पाण्यामध्ये बुडणार आहे। आज एक बातमी आली आहे अमेरिकेमध्ये कॅलिफोर्निया प्रांतामध्ये दुष्काळ पडलाय, हवेतून पाणी काढत आहेत आणि त्याच्यावर जगत आहे। आपल्या इकडे कोरोनाच्या भीतीमुळं आपण आता हवेतलं कार्बन शोषून आपण ऑक्सिजन शोषून ऑक्सिजनचे आपण कंपन्या करू लागलो आहोत। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर पृथ्वीवर आता एक महाभयंकर परिस्थिती तयार झालेली आहे आणि मग आता या परिस्थितीतून जर वाचायचं असेल तर पर्यावरण रक्षणाशिवाय पर्याय नाही। नंबर एक गोष्ट, 2030 एक नवीन संकट येणार आहे। आता पडणाऱ्या पावसाचे 25% पाऊस जास्त पडणार आहे आणि 100 दिवसाचा पाऊस 52 तासामध्ये पडणार आहे। म्हणजे पाऊस पडलं तर बी विनाश आहे, न पडलं तर बी विनाश आहे। पहिलं नंदुरबार शहादा येथे घरकुल मिळवण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या पिंगाने गावातील उपोषण कर्त्यांमधील काही महिलांची तब्येत अचानकपणे बिघडल्यामुळे घरकुल प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे। प्रशासनानं तातडीने कारवाई करत तब्येत बिघडलेल्या महिलांना त्वरित रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले आहे। शहादा तालुक्यातील पिंगाने गावात चुकीच्या सर्वेक्षणामुळे खरे लाभार्थी घरकुल पासून वंचित राहिले आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल पासून वंचित ठेवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा यासाठी गेल्या 3 दिवसापासून ग्रामस्थांच्या वतीनं शहादा येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू आहे। मात्र आज काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्यानं प्रशासनानं त्वरित रुग्णवाहिकेतून उपोषणकर्त्यांना रुग्णालयात दाखल केला। प्रतिनिधी विजय निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। खड्ड्यांमध्ये केळांची झाडे लावून मनपाला भरकोस उत्पन्नाचा शिवसेनेने दिला सल्ला।
धुळ्यात अनोळखी महिलेच्या खून प्रकरणी सुरतचा संशयित एलसीबी कडून जेरबंद। नंदुरबार जिल्ह्यातील साखर कारखान्याची आयकर विभागाकडून चौकशी सुरूच। निसर्गाचे समतोल राखण्यासाठी वनजीवांचे संरक्षण होणे गरजेचे, वन संरक्षक दिगंबर पगार यांचे प्रतिपादन। आई एकविरा मंदिरासमोर नवरात्री निमित्ताने सेनेच्या वतीने भाविकांसाठी मदत कक्ष स्थापन। कापडणे ते माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलचा इम्पॅक्ट बातमी प्रसारित केल्यानंतर कापडणे पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टरांची उपस्थिती। नवरात्र निमित्ताने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने डॉक्टरांचा सत्कार। जुने सिव्हिल मध्ये आमदार फारुख शाह यांच्या निधीतून ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण। जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांचा देवीचे प्रतिकात्मक रूप घेऊन कोरोनाबाबत नागरिकांना दिला संदेश। बांबू लागवडीचे आर्थिक महत्व पाशा पटलांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन। आणि नंदुरबार येथे अमरण उपोषण करत्या महिलांची प्रकृती खालावली।